हम लोग एक साल से थक गए, मैं सिंपल भाषा में बोलूंगा, सब स्टाफ भी यहाँ पर बैठा है, बाकी लोग भी बैठे हैं, मैं सिंपल लैंग्वेज में बात करूंगा, मैं एक आम एम्प्लॉय हूँ। हम लोगों ने भारतीय कामगार सेना को शुरुआत से लेकर अभी तक सपोर्ट किया, एक साल से हमको न्याय नहीं मिला। हमारी मांगनी यही थी कि हम इलेक्शन चाहते हैं, अरविंद सावंत साहब को मिले, सचिन अहिर साहब को मिले, अनिल परब साहब को मिले, सबको मिले, उन्होंने हमको न्याय नहीं दिया। और यहाँ पर मैनेजमेंट की दादागिरी दिन ब दिन बढ़ते जा रही है, हैरेसमेंट चालू है, हैरेसमेंट के साथ साथ लोगों को दबाव, प्रेशर, काम करने का प्रेशर, छोटी छोटी बात पे सस्पेंशन, छोटी छोटी बात पे कामगार को धमकी, ये बड़े लोग कोट पहनते हैं और लोगों को, आम आदमी को धमकाते हैं। तो मैं किरण पावस्कर साहब के पास गया, और मैं और राजू दोनों साथ में गए, और हमने साहब को निवेदन किया, तो साहब ने बड़ा सम्मान किया, हम छोटे लोगों को बड़ा ऐसा सम्मान किया कि हमने जिंदगी में ऐसा सम्मान नहीं देखा। मैं नमस्कार और मैं धन्यवाद ही कर सकता हूँ साहब का, और मैं भारतीय कामगार सेना की अवहेलना करता हूँ जिन्होंने अभी तक हमको न्याय नहीं दिया। 6 घंटे हम मातोश्री के बाहर खड़े थे, 6 घंटे मातोश्री के बाहर खड़े हम, 10 जन, किसी ने पानी नहीं पूछा, चाय नहीं पूछा। आज लेकिन हमारे किरण पावस्कर साहब ने, हमारे शिंदे साहब ने हमको गले से लगाया है। हम इस बात का गर्व है हमें कि हम अब सही कदम उठाए, हमने अब सही कदम उठाया राष्ट्रीय कर्मचारी सेना को चुनके। काही कामगारांना मैनेजमेंट ने जबरदस्ती वरती अडकवून ठेवलेलं आहे, त्या मैनेजमेंटला मी सांगण्याचं एवढंच सांगतो की आज तुम्ही जे केलंय ते येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला भोगावं लागेल। कारण कामगारांची इच्छा असताना पण एक असा प्रकार झालेला आहे की त्या कामगाराला यायचंय खाली, पण त्याचा फोन त्या मॅनेजरनी, त्यांच्या सुपरवायझरने घेतला आणि स्विच ऑफ केला। ही कुठली पद्धत आहे? ही लोकशाही आहे का? नाही चलेगी। अशी लोकशाही असती का? लोकशाही आणि घाबरणं बिबरणं तर आम्ही शिवसैनिक आहेत, आणि पहिल्यापासून बाळासाहेबांनी शिवसैनिक आहेत। आम्ही कुणाला घाबरत नाही, आम्ही कुणाला भीक घालत नाही, आणि कोणाला काय करायचंय काय नाही करायचंय ते तुम्ही ठरवा, पण आम्हाला जे करायचंय आम्ही ठरवू, आणि आम्ही ठरवले, आम्ही एकनाथ शिंदे साहेबांची बताव आणि पवार साहेबांची बताव। आणि आजपासून कोणत्या पण कामगाराला जर का मॅनेजमेंटने हात लावायचा किंवा डोळ्यांनी वटून पाहायचा प्रयत्न केला तर समजून घ्या पावसकर साहेबांची गाठ आहे, शिंदे साहेबांची गाठ आहे। त्याच्यामुळे या अण्णांचा क्लेशचा याचा विचार करू नका। यानंतर आज सगळ्या कामगारांची, जे कॉन्ट्रॅक्टर असतील, जे परमनंट असतील, ही जबाबदारी राष्ट्रीय कर्मचारी सेनेने तुमची घेतली आहे। एखादा मुलीने जास्त कोण सस्पेन्शन टर्मिनेशन काय असेल, जबाबदारी आमची असेल। कुठेतरी तुमच्याकडे आम्ही फॉर्म भरायला सुरुवात केली, नुसतं फॉर्म भरायला सुरुवात केली, मी सगळे फॉर्म दाखवतो तुम्हाला। या बलविंदर सिंगला म्हणजे त्यांनी सस्पेंड करून टाकलं, वो आणायला गेली, मग अशी म्हणलं एक पैसे आहे, एक पैसे आहे। आज बलविंदर सिंगच्या बाबतीत सांगतोय, युनियन येत असताना जर एखाद्याला ही प्रोसेस चालू असताना सस्पेन्शन टर्मिनेशन झालं असेल तर ते तुम्हाला तातडीने त्याचं सस्पेन्शन मागे घ्यावं लागेल। किरण पावस्कर एव्हिएशन, किरण पावस्कर फाइव स्टार हॉटेल, किरण पावस्कर हॉस्पिटल याची कुंडली कार्ड त्या बाईला तुमच्यात पण कोण घेत जमचे असतील तर स्पष्ट सांगतोय, एक कोट वाले बसले बघा, सांगा त्यांना एक कुंडली कार्ड माहिती घे, लढलेल्या केसेस, जिंकलेल्या केसेस, झालेल्या केसेस सगळी कुंडली काढा आणि त्याच्या नंतर माझ्यावर गुन्हा करा, माझी तयारी। फक्त एक गोष्ट राहते, दोन सर्व्हिस इंडस्ट्री आहे, सर्व्हिस इंडस्ट्री मध्ये माझी विनंती सगळ्या कर्मचाऱ्यांना एकत्र आहे, आजपासून तुमच्यावर पण जबाबदारी आहे। तुम्ही ज्यांचं युनियन आणलंय ते पण या माझ्या युनियनचे प्रमुख मार्गदर्शक एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचं नाव कुठे खराब होणार नाही एवढी काळजी। दोन गोष्टीसाठी एअरपोर्टला, हॉस्पिटलमध्ये, हॉटेलमध्ये किरण पावस्कर काही मदत केली नाही, तर दोन गोष्टी फक्त तुम्हाला मी सांगतो, एक आहे चोरी आणि दुसरी आहे कोणी। या दोन केसेस फक्त माझ्याकडे तुम्ही आणू नका,
इज्जत द्यायला मारामारे मारामारे सगळे घेऊन या सगळे दिसते तुमच्या बरोबर पण या दोन केसेस फक्त करू नका. आणि सर्व्हिस इंडस्ट्री आहे, एक मला कळतंय की आम्हाला सगळ्यांना नोकऱ्यांची गरज आहे, आम्हाला नोकऱ्या आहेत. तुम्हाला नोकऱ्या पाहिजे ना, तुम्हाला सगळ्यांना परिवार आहे, बायका मुलं आई वडील तुम्हाला सगळ्यांना आहे, तुम्हाला नोकऱ्यांची गरज आहे. पण त्याचबरोबर त्या मॅनेजमेंटला पण चांगल्या कर्मचाऱ्यांची गरज आहे, हे पण विसरू नका. आम्ही तुम्हाला चांगली सर्व्हिस देऊ, आम्ही चांगले कर्मचारी देऊ. प्रोडक्शन प्रोडक्टिव्हिटी आणि डिसिप्लिन जो द्यायचा असेल हे युनियन गोष्टी मी त्याला देईल. मी मॅनेजमेंटला प्रॉमिस करतो सगळ्यांच्या समोर, प्रोडक्शन प्रोडक्टिव्हिटी डिसिप्लिन द्यायची जबाबदारी युनियनची असेल. पण उघली जर केला तर ती मात्र तुमचं कोण कसं वागणं करायचं वेगळ्या पद्धतीने. मोठ्या संख्येने आलात जे जे कर्मचारी, मी पहिलं त्याला कालच बोललो होतो जनरल मॅनेजरशी, राजूने मला फोन लावून दिला होता. मी जरी भेटायला आलो तरी मी हॉटेल बंद करणार नाही, मी हॉटेल बंद करून सगळ्या कर्मचाऱ्या खाली उतरवणार नाही. कारण सगळ्या रूम मध्ये आज ऑक्युपन्सी आहे. काल दोन दिवस तुमच्याकडे व्हीआयपी मुवमेंट होती, होती ना, म्हणून कालची गेट मीटिंग आम्ही कॅन्सल केली होती. किंवा त्यांच्याकडे खरोखर व्हीआयपी मुवमेंट आहे, तुम्ही काय करू नका. आज फक्त तुम्हाला भेटणं, तुम्हाला बोलणं आणि तुम्हाला एक शाश्वती देणं. जे जे मेंबर सगळे झाले आहेत, 95% सह्या माझ्याकडे आलेले आहेत, 5% शिल्लक आहे. काही कमिटी मेंबर पण तिकडचे असतील, त्यांना पण देव सुदबंदी देऊ आणि त्यांना पण सांगा या आणि आता या युनियन मध्ये बसा. जे काम करायला सगळ्यांची मॅनेजमेंट मध्ये कोणालाही दुखवण्याचा आमचा कुठेही असा माझ्या डोक्यामध्ये काय नाही की मॅनेजमेंटला मला दुखवायचं. मॅनेजमेंटने वेलकम केलं, आम्ही त्यांना वेलकम करायला तयार. पण त्याचबरोबर तुम्ही रागाने काहीतरी करणार असाल तर मला उलट उत्तर द्यावं लागेल. आज एक हॉटेल आलं, पुण्यातले दोन हॉटेल झालेली आहेत, त्याच्यामध्ये पण जी हॉटेल झालेली आहे ती भारतीय कामगार त्यांचा बोर्ड तिकडच्या कमिटीने काढला आणि आमचा देऊन लावला, स्वतःच्या हाताने काढला. त्यावेळी मॅनेजमेंट पण बोलली होती की साहेब दुसरे युनियनचा बोर्ड आप क्यों निकालते, बोला मैं नहीं निकाल रहा हूं, जिन्होंने लगाया वही निकाल रहे. आज मीटिंग झाली, तारीख नोट करा. एक वर्षानंतर पुन्हा जर आपल्याला भेटायचं असेल तर भेटल्यानंतर तुम्हाला पण मला सांगता आलं पाहिजे की पहिल्यांदा काय व्हायचं आणि आता काय झालं. तर ही कमिटी झाली आहे. फक्त राजू आहे की बलविंदर आहे त्यांच्यावर टाकून प्रत्येकाने ठरवा की आम्ही सगळे कमिटी मेंबर. आज राज्यामध्ये आम्हाला कुठे विचारतोय, शिंदे साहेब मुख्यमंत्री आहे, येऊन बोला शिंदे साहेब मुख्यमंत्री नाही, माझ्यासारखे सचिव पण आहेत, मी पण स्वतःला मुख्यमंत्री समजतोय कारण मी त्यांच्यामुळे काम करतोय. कमिटी मेंबर कमिटी मेंबर समजू नका, तुम्ही पण राजीव गांधी समजा, तुम्ही पण बलविंदर आहे समजा. आणि ज्या ज्या वेळी मॅनेजमेंट कडे जायचं असेल तर तुम्ही सगळे मिळून त्यांच्याशी जा आणि त्यांना विचारा, त्यांना जवाब विचारा की आम्हाला तुम्ही अशा पद्धतीने काय वागत. मी आलेल्या सगळ्यांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो, पण त्याचबरोबर एक शाश्वती देतो. ज्या युनियन मध्ये तुम्ही आला, तुमचं बाजूचं युनियन पण येऊन गेले, आणखी दोन तीन युनियन आले, मला अनुभवी म्हणून ह्याच्यामधनं हॉटेलच्या कर्मचाऱ्यांमधनं जे जे काम करताय ज्याला आपण राष्ट्रीय कर्मचारी संघटनेवर पदाधिकारी म्हणून नेमले जातील. काही लोकांना मुद्दा म्हणून पदाधिकारी म्हणून मुख्यमंत्र्यांची चर्चा करून त्याला पदाधिकारी बनवणार आणि त्यांच्यावर आम्ही जबाबदारी टाकणार. सगळे जे जे कोण बाहेर आले स्टाफचं मला वाटतं काहीतरी ब्रेकफास्टचा किंवा काहीतरी टीचा वेळ असेल, त्यांना चहा कॉफी घेऊ दे, त्यांच्याबरोबर तुम्ही पण घ्या. मला ताबडतोब म्हणजे मीटिंग जनरल मॅनेजर, एच आर मॅनेजर आणि फक्त कमिटी मेंबर जे आहेत त्यांनी माझ्याबरोबर या, आपण तिकडे जाऊन त्यांच्यावर मीटिंग करू. मी आता सांगतोय मी अजून पत्र दिलं नाही मॅनेजमेंटला, आता मी पत्र देणार आहे. युनिट कमिटी मेंबर जे डब्ल्यू मॅरियट हॉटेल एअरपोर्ट सहा मुंबई, मॅनेजिंग कमिटी राजू निगडेकर इज अ वर्किंग प्रेसिडेंट, गुरुविंदर सिंग इज अ व्हाईस प्रेसिडेंट,
दिनेश साळवी जनरल सेक्रेटरी, राकेश पायलजू इज अ ट्रेजर, आणि कमिटी मेंबर आहे नितीन निंबाळकर, अनु वाणी, नितीन कदम, रोहिणी पुरव आणि जिनेश मालवेकर. तुमच्या समोर या भाग दाखवण्याचे शासन कावळे बाहेर बसले करतो संपूर्ण जबाबदारीने काम करा म्हणून तुमच्या समक्ष सांगतोय. आज पासून तुमची जबाबदारी वाढलेली आहे. सगळ्यांची चांगलं वागा, कुणावर ताण काढू नका. आणि जो वेगळ्या पद्धतीने जात असेल, दुसरा असेल, त्याला दोन तीन वेळा समजवा आणि आपल्याकडे या. एकजूट जेवढी राहील तेवढे मॅनेजमेंट करून निघाल. हेच मॅनेजमेंट तुम्हाला दोन ग्रुप मध्ये डिवाइड करणार आहे. क्या करे हम ये काम करते थे लेकिन वो दुसरं इंजिनियर ना बोलताय ना. नाही तर ती बाई पण तुम्हाला सांगणार कोणतं समस्या ते लेकिन क्या करे वो हम तो रहने तैयार है वो इंजिनियर ना बोलती. त्यामुळे हा चान्स दिला की करायला देऊ नका. या स्पष्ट सांगा या तिकडची कमिटी असेल ते पण कामगार आहे, त्याला पण आई आहे, बहीण आहे, त्याला बायको आहे, त्याचीही मुलं आहेत. आम्हाला कोणाच्या पोटावर मारायचं नाही. आम्हाला त्यालाही जीवन ठेवायचं, त्यांनी काम करावं. फक्त दादागिरी बोलले यानंतरची दादागिरी ही फक्त राष्ट्रीय कर्मचारी सेवेची असेल, दुसऱ्याची नसेल. आणि एक कामाची पद्धत पण सांगतो. एअरपोर्टच्या बाजूला आमचे असंख्य पदाधिकारी, आम्ही पण तुमच्याकडे येतो, आम्ही काही वेळी येतो जातो, आम्हाला काय मुख्य खायला लागणार आहे. तुम्ही तर बिलीव करणार नाही. मी ज्या ज्या हॉटेलला आणि ज्या ठिकाणी माझी हॉटेल इंडस्ट्री असताना बाकीचे सगळे काही वेगळ्या करत असतील, पण आम्ही कधी बाहेर ना आलो तर जेवायला खायला मी तुमची कॅफेटेरिया चेक करायला यायची. चहा प्यायचा असेल तर तुमच्याकडे इकडे येऊन प्यायचा. खायचं असेल तर मला एक कळतं तुम्हाला नक्की काय मिळतं. ही कामाची एक पद्धत आम्ही ठेवली, ही पण आपल्याकडे मेंटेन करतो. काय काही कमिट्या झाल्या की किचन मध्ये असतात आणि किचन मध्ये सेट बोलली बंद. आणि त्याचबरोबर मॅनेजमेंटला एक लागेल काही गोष्टी मॅनेजमेंटच्या पण आलेल्या आहेत. बेसमेंट मध्ये काही इलिगल चालू आहे, आणखी काही इलिगल चालू आहे. काही ठिकाणी बीएमसीचे रुल्स रेग्युलेशन तोडून दुसरं काही करताय. मी तुमच्या विरोधात जात नाही, माझ्या विरोधात गेला तर ते पण सगळं डेमोलिशन करायला लागावे. जे जे प्रश्न यानंतर आज दिवसानंतर जे हॉटेलमध्ये येतील त्याचा पाठ पुरावा मी आणि माझ्या सगळ्या टीमने करायचा. आणि माझा मुख्यमंत्री हा मी रात्री 2 वाजता गेला, मी मला भेटतोय, 3 ला पण भेटतोय आणि सकाळी पण भेटतोय. त्यावेळी तुम्ही आजपासून सगळे सिक्युअर झालेल्या एवढंच सांगतोय. आणि एवढंच सांगण्यासाठी मी आज आलो होतो. आताही मॅनेजमेंट बरोबर आपण सगळे इकडे बसा, फक्त कमिटी माझ्यावर चला, आपण ती मीटिंग करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.